कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकाची परंपरा खंडित झालेली नाहीये आणि होणारही नाही असा विश्वास माजी खासदार लोकनेत रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी दिवाळी विशेष अंकाच्या प्रकाशनावेळी केलं ज्येष्ठ पत्रकार संजय कदम संपादित अठ्ठाव्या स्वामी समर्थ ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित पनवेल टाईम्स पत्रकार निलेश सोनावणे संपादित पनवेल युवा पत्रकार केवल महाडिक संपादित कोकण संध्या पत्रकार अनिल भोळे संपादित रसायनी टाईम्स या दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मठाधिपती सुधीर भाऊ घरत प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपचे उत्तरायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू दीपक महाडिक रमेश भोळे सय्यद अकबर प्रशांत शेडगे सुमंत नलावडे दीपक घोसाळकर अनिल कुरघोडे गणपत वारगडा राज भंडारी विशाल सावंत प्रवीण मोहकर असीम शेख दिनेश गिल्डा रवींद्र गायकवाड सनीप कलोते सुमेधा लिमहण कवयित्री ज्योत्स्ना राजपूत सुनीता रामचंद्र उपस्थित होते यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं की वाचकांची अभिरुची समृद्ध करण्याचे काम हे दिवाळी अंकांनी सातत्यानं केलंय त्यामुळे वाचक संस्कृती वृद्धिंगत होण्याबरोबरच परंपरा टिकवण्याचे काम या माध्यमातून होत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केलं दिवाळीतील मेजवानी आणि खास मराठी संस्कृतीची ओळख असलेलं दिवाळी अंक कोरोनाची छाया व आर्थिक प्रश्न यातून वाट काढत प्रसिद्ध झाले ही बाब मराठी मनाला अभिमान वाटावा अशी आहे त्यामुळे दिवाळी अंकासाठी मेहनत घेणारी संपादन टीम ही अभिनंदनास पात्र आहे असेही लोकनेते रामचे ठाकूर यांनी अधोरेखित करत सर्वांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या